एकनाथ देवराम थोरात, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझं 30 गुण टेपावली हाऊस आहे. 2 वर्षापासून हॉटेल्स लाईन्स पूर्ण बंद आहे, त्यामुळं 2 वर्ष मी सतत लॉस जातो आहे पिकांमध्ये. आणि ह्या वर्षी आमच्या पूर्ण फॅमिलीला कोरोना झाला, 10-12 लाख रुपयाचं बिल झालं सगळं. तर हे लाईट अचानक यांनी कट केली, तर मी म्हणतो आहे थोडी मदत वाढून द्या, तर ते काय मुदत वाढून द्यायला तयार नाही. अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? सरकारला आमची विनंती आहे का थोडी शेतकऱ्यांची पण बाजू समजून घ्या. कोरोनामध्ये कोणत्याही मालाला बाजारभाव नसताना तुम्ही शेतकऱ्यांनी आत्तासुद्धा जी पिकं लावली आहेत ते अचानक आमचे कनेक्शन कट केल्यामुळे पिके धोक्यात आलेली आहे, याचा सरकारने विचार करावा. अहो साहेब, कोरोनामुळे शेतकरी भरपूर अडचणीली. लाईट बिल भरायला सध्या पैसे नाही आणि कुठल्याही पिकाला बाजारभाव नाही. ऊस तर पाण्याअभावी सुकायला लागली, त्यामुळे आता एवढी मोठी रक्कम कुठून भरायची? हा शेतकऱ्यांच्या पुढं प्रश्न. खोडदगावमध्ये काल आहेत ना आमच्या शेतकऱ्यांची वीज तोड चालू होती, तेव्हा काशीद मामांना आणि दादासाहेबांना रिक्वेस्ट करून काल त्यांना सांगितलं का असतं तुम्ही वीज तोडताय मला मान्य आहे, पण आज कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या कोणत्या मालाला बाजार नाही, काय नाही, त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? आज त्यांचं माल जो वाढीला लागलेला आहे त्याला तुम्ही अचानक लाईट कट करताय, त्या मालाचं नुकसान होणार, त्या शेतकऱ्यांनी तुमचं बिल भरायचं मान्य आहे, पण कुठून भरायचं हे तुम्ही सांगा. तुम्ही जे म्हणताय की त्यांना कल्पना दिलेली आहे, महाराष्ट्राला कल्पना आहे, महाराष्ट्राला कल्पना आहे, प्रत्येक गावात तुम्ही सांगताय, पण त्याची जर तेवढी परिस्थिती नसेल तर त्यांनी कुठून भरायचं? जर शेतकऱ्यांची जर अशी वाईट परिस्थिती जर व्हायला लागली तर पर्यायाने हा शेतकरी आत्महत्या करताय चालू आहे, त्याचं काय करायचं? आणि त्या काल जाधव साहेबांना आणि काशीद मामांना रिक्वेस्ट केली असता त्यांनी लाईट तोड थांबवली, त्याच्याबद्दल त्यांचं म्हणजे धन्यवाद, त्यांनी सहकार्य केलं. आमचे शेतकरीही त्यांना सहकार्य करतील, पण थोडं त्यांना पण समजून घ्या. लाईट बिलामध्ये अजून थोडी एक तुम्ही सांगितलं होतं का लाईट बिल माफ होईल, हे पण तुम्ही आम्हाला आश्वासनं त्यावेळेस दिली होती, पण लाईट बिल तर तुम्ही माफ केलं नाही. पण आज शेतकऱ्याची परिस्थिती जर कुणीच समजू शकत नाही, आज त्याच्या ह्याच्यावर पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण देश त्या शेतकऱ्यांवर चाललेला आहे. माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे का सरकारने शेतकऱ्यांचा विचार करावा, त्यांना काहीतरी सूट देण्यापेक्षा त्यांचा विचार करूनच लाईट बिलचा काहीतरी निर्णय त्यांनी घ्यावा एवढं मी. खोडद, मांजरवाडी आणि हिवरे गावांमध्ये कालपासून शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम वीज मंडळाने हाती घेतलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. ही वीज तोड जर थांबवली नाही तर शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत, अशा प्रकारचं विधान आता खोडदगावच्या सरपंच गायकवाडताई यांनी केलेलं आहे. किशोर वारुळे, महाराष्ट्र माझा, खोडद.